लाल बावटा कामगार संघटनेचा निप्पाणी तहसीलदारांना निवेदन. असंघटित कामगारांना कोरोना काळातील मदत मिळावी, सुरक्षा आहार किट, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी अशा विविध मागण्यांसाठी निप्पाणी येथे लाल बावटा कामगार संघटनेच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना संघटनेचे सेक्रेटरी धनाजी कांबळे म्हणाले, कामगारांना मिळणारे अन्न सुरक्षा किट व कोरोना काळातील 5,000 रुपये त्वरित मिळावे, कामगार मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, निप्पाणीमध्ये IES दवाखाना निर्माण व्हावा अशा मागणीचे निवेदन निप्पाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना देण्यात आले. गेली निप्पाणीमध्ये 7-7 महिने झालं, देशावरती कोरोनाचं संकट आलंय. कोरोनाचं हाहाकार माजलेली TV वरती बातमी ऐकतोय, शेजारी पाजारीच्या कुटुंबातली बातमी ऐकतोय, पण कोरोनाचं भूत का आहे आतापर्यंत उलगडकीला आलेलं नाही. कदाचित आमच्या देशातील जाणकार लोकांनी, सुशिक्षित लोकांनी जो सर्दी खोकला फडसं आमच्या पिढ्यानपिढीचा जो आजार आहे त्याच्यावरती उपचार करा हा आदेश गव्हर्नमेंटनं द्यायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंत तसं काही जाणवलं नाही. पण ज्या जगावरती कोरोनाचं संकट आलंय त्या कामगारांच्या वरती सुद्धा संकट आलंय. हा रीतसर आजार मान्य करून गेली 6 महिने झालं निप्पाणी भागातील कामगार या संकटाच्या सामोरे जात आहे. सरकारी दरबारमध्ये तहसीलदार ऑफिसमार्फत, तहसीलदार साहेबांच्या मार्फत, जेणेकरून आमचे निप्पाणी भागातील प्रत्येक ही ऑफिसचं काम तहसीलदार ऑफिसमार्फत होतं अशी आशा धरून आम्ही लास्टच्या स्टेपला तहसीलदार ऑफिसमार्फत वेगवेगळं जितकं मिनिस्टर आहेत, कामगार मिनिस्टर असेल, वेल्फेअर बोर्डाचा मिनिस्टर असेल, होम मिनिस्टर असेल, त्या प्रत्येक मिनिस्टरांच्या पर्यंत हा अर्ज, आमच्या मागणीचा अर्ज देण्याचं आम्ही आज ठरवलेलं आहे. 15 दिवसाची ह्यामध्ये मुदत घातलेली आहे. यावेळी संघटनेचे सेक्रेटरी धनाजी कांबळे, अल्लाउद्दीन जमादार, अमीना मकानदार, बाबूराव कदम, संजय सुतार, संजय कांबळे, संजय आरेकर, श्रावण रानमाळे, किरण कांबळे, नेताजी कोळी, युवराज पाटील, शिवाजी कांबळे तसेच महिला वर्ग उपस्थित होते.